नमस्कार, रेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण तगार घालून सत्तूचे पिठाचे लाडू तयार कसे करतात ते पाहूया. सत्तूच्या लाडूसाठी आपल्याला लागणाऱ्या साहित्यामध्ये इथे 2 वाटी सत्तूचं पीठ घेतलेलं आहे, 4-5 इलायची घेतले आहे, ते सोलून घेतलेलं आहे. इथे काजू, बदाम आणि पिस्ता ह्याचे काप करून घेतलेले आहे. आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. इथे मी तगार 1.5 वाटी तगार घेतलेली आहे 2 वाटीला. आता ही तगार पण आपण आपल्याला किती गोड पाहिजे कमी जास्त त्याप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. इथे मी कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तूप घालूया. साधारण 1 वाटीभर तूप लागतं आपल्याला, पण थोडं थोडं घालूया. तूप छान गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण हे पीठ घालूया सत्तूचं. साधारण 1-5 मिनिट आपल्याला भाजायचं आहे. आधीच हे ऑलरेडी भाजलेलं आहे, पण 1 साधारण 5 मिनिट आपण अजून भाजून घेऊया. आपलं पीठ इतपत ओलं पाहिजे आपल्याला. आता हे छान भाजल्या गेलेलं आहे, छान ब्राउनिश कलर येऊन आला आहे आणि त्यासोबत सुंदर सुगंध पण पसरलेला आहे. एक साधारण 5 मिनटं झालेले आहे आणि छान सुगंध पसरलेला आहे. आता गॅस बंद करूया आपण. आता हे थंडगार झालेलं आहे. आता आपण हे सत्तूचं पिठाचं मिश्रण तगारमध्ये घालूया. ह्याला भुरं साखर पण म्हणतात. हे गरम असताना घालू नये, नाहीतर हे पातळ होतो, मग लाडू वळला जात नाही. आता हे तगारचे थोडेसे खडे राहिले होते, ते मी मिक्सरमध्ये फिरवून घेतले आणि त्यासोबतच वेलदोडा जो होता तो पण आपण फिरवून घेतलेला आहे. ते घालूया आपण. त्याच्यात ड्रायफ्रूट्सचे जे पीसेस केले होते ते घालूया. आता याला छान मिक्स करून घेऊया. हे छान मिक्स झालेलं आहे, छान ओलसरपणा आलेला आहे. असं वाटलं की आपले लाडू वळला जात नाही तर ह्याच्यामध्ये थोडंसं आपण वरतनं तूप घालू शकतो. तगारमुळे हे टाळूला चिपकत पण नाही आणि हे दाणेदार असे आपले लाडू तयार होतात. आता 2 हातामध्ये घेऊन ह्याला छान लाडू वळून घेऊया. बघू शकतात किती छान लाडू वळला गेलेला आहे. असेच आपण बाकीचे लाडू वळून घेऊया. आपले सत्तूचे पिठाचे लाडू तयार झालेले. आपण हे तगार घालून केलेले छान झालेले. पाहू शकता किती सॉफ्ट आणि दाणेदार दिसतात आहे. हे तगार घालून आपले सत्तूचे पिठाचे लाडू तयार झालेले. तुम्ही नक्की करा. तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा.